कर्नाटकचे निकाल येत असताना आपल्याला दिसत आहे, परंतु थोड्याफार फरकाने 2018 आणि 2023 आकडेवारीमध्ये काही फार फरक आहे अशी परिस्थिती नाही आहे। 2018 त्रिशंकू होतं, GDS मुख्यमंत्री काँग्रेसने केले, परंतु काँग्रेसने पाठिंबा मागे घेतला आणि कुमारस्वामी पायउतार होत असताना ढसाढसा रडले हे संपूर्ण कर्नाटकच्या राज्यांनी आणि देशाने पाहिलेलं आहे। आत्ता देखील राहुल गांधीची पायी यात्रा आणि भारत जोडो यात्रा जरी झाली असली तरी 10-15 आमदार वाढले त्याच्यापेक्षा काही वेगळं झालेलं नाही। तथापि भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचाराचं नियोजन केलं, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून कर्नाटकच्या जनतेला विकासाला मोठा दिलासा दिला, प्रयत्नही केला, आमचं शिरस्त नेतृत्वाने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार केला। परंतु लोकशाहीमध्ये हे देखील मान्य केलं पाहिजे की निवडणूक ही निवडणूक आहे आणि काँग्रेस पुढे आहे, अजून अंतिम निकाल बाकी आहे, जिंकली तर त्यांना या लोकशाही मार्गाने आमच्या शुभेच्छाच आहेत, परंतु अजूनही निवडणुकीमध्ये काही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे, त्यामुळे आम्हाला कोणाला फोडाफोडीत रस नाही आहे। परंतु JDSला गेल्या वेळेचं उकटं काढायचं असेल आणि ते आम्हाला सहकार्य करून जर बहुमताकडे आम्ही जात असू तर निश्चित स्वरूपामध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही एक पाऊल पुढे टाकण्यासाठी देखील तयार आहोत। 43 जागेंवर अटीतटीची लढत अद्यापही आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये, काय वाटतं या 43 जागेवर भाजप पुन्हा एकदा सरशी घेईल आणि बजरंगबलीचा आशीर्वाद कायम राहील? मी तेच सांगतोय की कर्नाटकमध्ये 1 महिना प्रचाराच्या दरम्यान बँगलोर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये होतो, अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये थोड्याफार फरकाने सीट ह्या जिंकलेल्या आपल्याला दिसतील। अंतिम टप्प्यामध्ये आणखी काटेकी टक्कर सुरू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जर बहुमताच्या जवळ येत असू आम्ही आणि JDSला वाटलं की गेल्या वेळेचा बदला घ्यायचा आहे तर निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टी गांभीर्याने याचा विचार करेल, परंतु काँग्रेसला मोठी थंपिंग मेजॉरिटी मिळाली आहे अशा आयुर्भावात काँग्रेसनी राहण्याची काही आवश्यकता नाही, परंतु ते जर जिंकलेच तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।